नमस्कार, शापूर तालुक्यातील कसाराघाट आणि इगतपूर तालुक्यातील मुंबईकडे जाणारा हा मेन म्हणजे घाटात आदिवासी पाडे राहतात, त्या आदिवासी पाड्यांची तहान भागवणारे टोप बाराव, त्या टोप बाराव म्हणजे आहिल्यादेवी होळकरांनी अनेक ऐतिहासिक टोप बाराव तयार केले, त्यापैकी हा एक टोप बाराव आहे। तर त्या टोप बारावर हजारो कुटुंबांचे म्हणजे आदिवासी कुटुंबांचे तहान भागवले जाते आणि येणारे जाणारे प्रवासी जो मुंबई आणि नाशिककडे येणारा जो प्रवासी आहे तो पण प्रवासी त्या विहिरीवर जी आहिल्यादेवी होळकरने विहीर बनवली त्या विहिरीवर तहान भागवत होता। परंतु गतवर्षी येणाऱ्या 2024 ह्या चालू वर्षात त्या टोप बारावरचं पाणीसुद्धा कमी झालेले आहे। शासनाकडे एकच विनंती आहे की त्या टोप बारावरचं जर आपण उपसा करून तो गाळ जर बाहेर काढला आणि त्या ठिकाणी जर टँकरची व्यवस्था करून त्या विहिरीत जर पाणी सोडलं तर त्या ठिकाणी असलेले हजारो कुटुंब जे बिवळवाडी आहे, बिवळवाडीचे शेजारी अनेक दोन वस्त्या पण आहेत, त्या वस्त्या त्या विहिरीवर ताण भागत होत्या। जर शासनाने ह्या विहिरीचा उपसा करून त्या विहिरीत जर पाणी सोडलं तर अनेक कुटुंब त्या ठिकाणी ताण भागवतील, हेच माझी शासनाला विनंती आहे।